आर्किडिया गणेशोत्सव मंडळाकडून मूकबधिर विद्यालयास 11,000 किमतीची साऊंड सिस्टीम भेट. दिव्यांग मुलांसाठी अनमोल भेट देऊन समाजभान जपले. नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन. नितीन कुमार कदम मूकबधिर निवासी विद्यालय निप्पाणी येथील दिव्यांग मुलांसाठी आर्केडिया गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने साऊंड सिस्टीम भेट कार्यक्रमात पर्यावरणप्रेमी तंत्रस्नेही शिक्षक नामदेव चौगुले बोलत होते. जहाजावर जीवन जगणारे लोक आणि त्यांनी दिव्यांग मुलांप्रती असणारा प्रेम जिव्हाळा या भेट वस्तूतून दिसून आला असून आपण सर्व सांस्कृतिक मंडळासाठी एक नवं आदर्श घालून दिला आहे. प्रत्येक व्यक्तीने समाजभान जपले तर दिव्यांग मुलांच्या आयुष्यात नक्कीच आमूलाग्र परिवर्तन होईल. डीजे डॉल्बीला फाटा देऊन समाजोपयोगी कार्य करावे. आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि समारंभ साजरे करतो, पण हे सण आणि समारंभ साजरे करत असताना आपल्याला या समाजामधील जे वंचित घटक आहेत त्यांचा देखील आपण विचार करणं ही काळाची गरज आहे. कारण 5 दिवसाचा गणपतीचा उत्सव किंवा नवरात्राचा उत्सव आपण साजरा करू फक्त तो 9 दिवस उत्सव साजरा करून चालणार नाही, तर समाजामध्ये अशा प्रकारचे काही मुलं वगैरे आहेत तर त्या मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्याला या सणांच्या मधून आनंद देता येतो. आणि हीच गोष्ट PNO प्रोजेस आर्किडिया गणेश उत्सव मंडळ यांच्याकडून आज या विद्यालयासाठी एक साऊंड सिस्टम देऊन खऱ्या अर्थानं या मुलांच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद आहे हा आनंद देण्याचं काम नितीन कनोजिया, विश्वनाथ चौगुले, सौरभ पाटील, सुबोध नाईक, दीपक हिंगसे, सुभाष सर, विशाल मोरे साहेब, रोहन, शीतल साहेब, पूजा मॅडम, कांचन मॅडम, लक्ष्मण, सुमन, मुकुंद, आशिष या मंडळींनी गणेशोत्सव तर साजरा केला, पण त्या गणेशोत्सवाबरोबर आपल्याकडे जे पैसे या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये शिल्लक राहिले तर त्यामधून त्यांनी विचार केला की आपण जर समाजाला उपयोगी अशा प्रकारचा जर एक उपक्रम केला तर निश्चितपणानं कायमस्वरूपी त्या मुलांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद घेऊ शकतोय. आणि या कार्यक्रमासाठी आमचे मित्र एकनाथ कुंभार, तिरुमूर्ती मोजूनचे प्रोप्रायटर हे जे निमरूमधून आलेले आहेत, त्याचप्रमाणे सचिन आसपे, तर या सगळ्या गोष्टी करत असताना जर यानंतरच्या काळामध्ये देखील प्रत्येक गणेशोत्सव मंडळ किंवा नवरात्र उत्सव मंडळानं जर अशा प्रकारे विचार केला तर निश्चितपणानं ज्या खऱ्या अर्थानं वंचित असणाऱ्या किंवा दिव्यांग असणाऱ्या त्या बालकांसाठी आपण जर अशा प्रकारच्या भेटवस्तू जर दिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर तरी आपल्याला आनंद पाहायला मिळेल, पण तुमच्या सगळ्यांची एक सामाजिक जबाबदारी पूर्ण केल्याचं समाधान तुम्हाला आणि आम्हाला निश्चितपणानं लाभेल. या कार्यक्रमात भेटवस्तूसाठी नितीन कनोजिया, विश्वनाथ चौगुले, सौरभ पाटील, सुबोध नाईक, दीपक हिंगसे, सुभाष सर, विशाल मोरे, रोहन, शीतल, पूजा मॅडम, कांचन मॅडम, लक्ष्मण, सुमन, मुकुंद, आशिष यांनी अर्थसहाय्य केले. प्रमुख उपस्थिती त्रिमूर्ती म्युझिकचे प्रोप्रायटर एकनाथ कुंभार, विश्वनाथ चौगुले, सचिन हसबे हे होते. सर्वांचे गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी स्वागत केले. प्रास्ताविक नितीन पानारे यांनी केले. मुख्याध्यापिका पंकजा कदम यांनी आभार मानले. निवासी विद्यालय मध्ये आज PNO प्रोजेक्ट आणि आर्केडिया गणेश मंडळ यांच्याकडून आपल्या शाळेला सांस्कृतिक आमच्या जे नामदेव चौगुले सरांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या मित्रांच्या सहकार्यातून आमच्या शाळेची भेट वस्तू आलेली आहे. आम्ही त्यांनी सर्वतोपरी आनंदाने स्वीकार करत आहे आणि त्यांचं मनपूर्वक सगळ्या मंडळातील सर्व सदस्यांचं आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं मी आमच्या शाळेकडून खूप खूप आभारी आहे. सर्व शिक्षक स्टाफ, अधीक्षिका मनीषा कदम, ज्योती मेंडगुदले, दीपाली माने, अर्चना आवळे विद्यार्थी उपस्थित होते.